उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांचं बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपाची पक्षबांधणीसाठी बैठक संपन्न झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांचे बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये प्रथमच भाजपाची पक्षबांधणीसाठी बैठक संपन्न झाली. या बैठकीत भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटन मंत्री रवींद्र अणसपुरे, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. मात्र भाजपाचे आमदार गिरीश महाजन अनुपस्थित होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र मुंबईला महत्त्वाचं काम निघाल्यामुळे गिरीश महाजन यांना बैठकीला उपस्थित राहता आलं नसल्याचं खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितलं. ही बैठक रक्षाताई खडसे यांच्या खासदार कार्यालयामध्ये संपन्न झाली. ही बैठक झाली आहे पक्षाची, काय सांगायला बाबत? ही बैठक फक्त मुक्ताईनगर मध्ये न होता या संघटनेच्या बैठका आहे आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये घेतले गेलेला आहे. प्रदेशाचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक आणि उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवीजी आणि त्याचसोबत जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांसोबत मागच्या 2 दिवसापासून प्रत्येक विधानसभेचा आढावा घेतला जातो आणि त्याच पद्धतीने आज मुक्ताईनगर विधानसभेचाही घेतला गेला. सगळ्या कार्यकर्त्यांशी सोबत साधलेला आहे आणि त्या पद्धतीने आता पुढचं कामकाज पक्षाचं हे कसं वाढवता येईल संघटनेच्या अनुषंगाने याच्यासाठी आज चर्चा झालेली आहे. आधी जळगाव येथील बैठकीत आपण गैरहजर होतात आणि आज आपल्या मुक्ताईनगरच्या बैठकीत गिरीश महाजन हे गैरहजर आहे. हे बघा, त्या दिवशी सुद्धा सांगितलं गेलं, मी पक्षाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन मी दिल्लीला गेलेली होती माझी, कारण की कमिटीची स्टँडिंगची बैठक असल्यामुळे मला तिथे हजर राहणं महत्त्वाचं होतं. आणि 27-28 हे रावेर लोकसभेचं होतं, 29-30 हे रावेर सॉरी 27-28 हे जळगाव लोकसभा होतं, 29-30 हे रावेर लोकसभा आहे. आणि मी आज सकाळपासून बैठकीमध्ये आज उपस्थित आहे. आणि राहिला गिरीश महाजनचा प्रश्न, ते वाटतं ते मुंबईला बैठकीसाठी ते तिथे गेल्यामुळे आज इथे बैठकीला ते उपस्थित नाही राहते. आज मुक्ताईनगर बैठकीत गिरीश महाजन उपस्थित नाही आहे, कुठेतरी पक्षीय काही वाद आहेत का? नाही, पक्षीय वाद नाही, संघटनेत काही कामं असतात आणि मला वाटतं संघटनेत शेवट जर काही जबाबदारी पक्षानेच दिलेली असते तर अचानक काम निघालं तर जावं लागतं पदाधिकाऱ्याला. त्या संदर्भात आता रक्षात आहे, जळगावच्या दिवशी दिल्लीला होते, त्यांचं नियोजन अगोदर ठरलेलं होतं, त्याच्यामुळे आता आज ताई आल्या आणि आजपासून दौरे सुरू झाले. त्याच्यामुळे वैयक्तिक काही कामं असू शकतात, काही हॉस्पिटलचे कामं असू शकतात, त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा आलं नाही म्हणून गेले, आजार असलं म्हणून वेगळं काही असेल, अशातला मला वाटतं काही प्रकार नाही. संघटना एका मताने एका जुटाने चालण्याचा प्रयत्न करतो.